रसिको नमस्कार, आपण आजपर्यंत माझ्या अनेक गीतांना भरभरून अशी दाद दिलेली आहे आणि माझं चॅनल सुद्धा आपण नेहमी बघत असता. आपण माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते चॅनल जरूर सबस्क्राइब करा. आपले लाईक्स आपले कॉमेंट्स माझा उत्साह वाढवत असतात. रसिको, ज्यावेळी एखादं गाणं लोकप्रिय होतं, एखादं गाणं सुपरहिट होतं, त्यावेळी त्या गाण्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता रसिकांना असते. अशाच एका कवितेबद्दल मी आज बोलणार आहे आणि ती कविता डायरेक्ट आपल्याला मी गाऊन दाखवतो. लिंबोणीच लिंबो टच देठात भरल, हे भरल 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 हा. लिंबोणीच लिंबो टच देठात भरल, वाऱ्यावर मन बिंदी आभाळ पेटल, बिंदी आभाळ पेटल, बिंदी आभाळ पेटल, हे हे हे. लिंबोणीच लिंबू टच देठात भरल. सुमित कॅसेट्स आणि सुभाष परदेशी निर्मित आणि आपल्या सगळ्यांचे आवडते रानकवी आदरणीय नाधो महानोर यांच्या लेखणीतून उतरलेली आणि माझी स्वरबद्ध केलेली ही रचना लिंबोणीचं लिंबू टच देठात भरल आज युट्यूबवर या गाण्याला या कवितेला 7 करोडहून अधिक व्ह्यूजची दाद मिळालेली आहे. खरोखरच रसिको, मी आपला खूप खूप आभारी आहे. आता या कवितेबद्दल या गाण्याबद्दल आपण जाणून घेऊया, याचा प्रवास कसा होता. साधारणतः 16-17 वर्षापूर्वी आम्ही एक अल्बम बनवत होतो दूरच्या रानात आणि त्या अल्बममध्ये दूरच्या रणात, लिंबोणीचे लिंबू आणि अजून 6 कविता आपल्या सगळ्यांचे आवडते कवी नाधो महानोर सरांच्या होत्या आणि याची निर्मिती अर्थातच सुमितचे सुभाष परदेशी साहेब करत होते. त्यावेळी मी पांझड या काव्यसंग्रहातील काही कविता निवडत होतो आणि त्यावेळी माझं 4 ओळींच्यावर लक्ष गेलं. त्या 4 ओळी होत्या, लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं, वाऱ्यावर मन बिंदी आभाळ पेटल. एका पानावर या 4 ओळी होत्या, त्या 4 ओळी मला भावल्या आणि त्यांना मी चाल लावली. ती चाल मी परदेशी साहेबांना ऐकवली, नाधो महानोर सरांना ऐकवली, त्यांना ती चाल पसंत पडली. पण एखादं गाणं पूर्ण व्हायचं असेल तर त्याला बाकीचे अंतरे सुद्धा लागतात. मग मी तो काव्यसंग्रह चाळत चाळत पुढे गेलो आणि पांझडमध्ये मला या मुकड्याला अनुसरून काही इतर ओळी सापडल्या आणि त्या होत्या. अशी झुले तशी झुले, अंग फुलात अंग फुलात अंग फुलात फुलात माखले, अंग फुलात फुलात माखले. फांदीवर राघू बोली अनोखी बोलले, बोली अनोखी बोलले, बोली अनोखी बोलले, हे लिंबोणीच लिंबू टच देठात भरल. मग ह्या 4 ओळी सापडल्या, त्याच्यानंतर नभ होले चिंब होले, ह्या 4 ओळी सापडल्या आणि मग ही संपूर्ण कविता अशी सलग अशी कविता स्वरबद्ध केली आणि त्याच्यानंतर त्या गाण्याचा मग रेकॉर्डिंगचा प्रवास सुरू झाला. हे गाणं कुणी गावं याच्यावर आम्ही खूप चर्चा केली आणि त्याच्यानंतर एक नाव फायनल झालं, ते होतं ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर यांचं. आणि मग याचे संगीत संयोजनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांना माहीत असलेले संगीत संयोजक संगीतकार मधुजी रेडकर यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्यानंतर हे गाणं आम्ही ॲनॉलॉग सिस्टीमवर रेकॉर्ड केलं. खरं तर आज डिजिटलचा जमाना आहे, पण तुम्ही हे गाणं लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये म्हणजे असा सॉफ्टवेअरमधील किंवा डिजिटल असा कुठलाही साऊंड नाही आहे, प्युअर ॲनॉलॉग सिस्टीमवरचं काम आहे. मग त्यावेळी काही जो पाठ होता तो वाद्याने वाजवायचा होता, म्हणजे फांदीवर राघू बोली अनोखी बोलले, बोली अनोखी बोलले, बोली अनोखी बोलले, म्हणजे डारा हे जे होतं हे फिलर आहे तो वाद्यांचा होता. पण त्यावेळी मग आम्ही ठरवलं की एक ही जी जागा ही कोरसनी भरून काढू. मग हे 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 त्याच्यासाठी थोडंसं आम्हाला परत हे गाणं म्हणजे पुन्हा रेकॉर्ड करावं लागलं
आणि आम्ही ते गाणं केलं फक्त या कोरसच्या जागेसाठी. लिंबोणीचं लिंबूसाठी जसं संगीत संयोजक, गायिका, गीतकार, संगीतकार, निर्माते यांचं योगदान आहे, तसंच या लिंबोणीचं लिंबूच्या यशामध्ये यातील वादक यांचा सुद्धा मोठा वाटा आहे. आपले विजयजी चव्हाण, अनिलजी करंजावकर, त्याच्यानंतर संदीपजी कुलकर्णी, योगेशजी, त्याचप्रमाणे समीरजी, बॉबीजी, अशा अनेक तंत्रज्ञांनी, अशा अनेक वादकांनी हे गाणं, त्यांचं योगदान मिळाल्यामुळेच हे गाणं सुपरहिट झालेलं आहे. लहानपणापासून मला लेझिम हा प्रकार खूप आवडायचा आणि तो लेझिम प्रकार कुठं वापरता येईल, कुठं वापरता येईल, मग याची ज्यावेळी चाल तयार झाली त्यावेळी मला तो लेझिम प्रकार ह्या गाण्यामध्ये कुठेतरी आपण म्हणजे तो वापरू शकतो असं माझ्या म्हणजे सारखं ते डोक्यात फिरत होतं. आणि मी मधुजींना ज्यावेळी हे सगळं सांगितलं त्यावेळी मग मधुजींनी त्याच्याप्रमाणे त्याचं संयोजन केलं आणि मग हे गाणं जसं या गाण्याची मेलडी लोकांना आवडली तसं याचा रिदम, तो ठेका, ती लेझिम स्टाईल सुद्धा लोकांना आवडली. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की जो संगीतकाराच्या मनात जे गाणं असतं, गीतकाराच्या मनात जे गाणं असतं, गायक गायिकांच्या मनात जे गाणं असतं आणि संगीत संयोजकाच्या मनात जे गाणं असतं ते पूर्ण म्हणजे प्रत्येकाचं समाधान झाल्याशिवाय ते गाणं आम्ही पुढे नेलंच नाही. आणि त्यामुळे कदाचित या गाण्याला रसिकांची पसंती मिळाली, हे गाणं परिपूर्ण बनलं आणि त्याच्यानंतर त्याचं जे शूटिंग आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत असलेले दिग्दर्शक जितू वायकर यांनी त्याचं शूटिंग केलं. सुवर्णा दराडेंनी खूप उत्तम असा डान्स त्याच्यावर केलेला आहे आणि निखिल वैरागर यांनी उत्तम अभिनय केलेला आहे. आणि अशा सगळ्यांनी एकत्रित येऊन लिंबोणीचं लिंबू हे साकारलेलं आहे. आणि लिंबोणीचं लिंबूला आज आपण जी 7 करोड व्ह्यूजची युट्यूबवरील दाद जी दिलेली आहे त्याबद्दल खरोखरच मी आपला आभारी आहे. आणि हे होत असताना बऱ्याच गोष्टी अशा होत्या की काही आम्हाला ऍडजस्टमेंट्स कराव्या लागल्या, काही काही वेळा रिदम हा जो होता तो रिदमचा पंच येण्यासाठी काही गोष्टी आम्हाला त्यात ऍड कराव्या लागल्या. बेसिकली हे गाणं मेलडी बेस तर आहेच पण या गाण्यामध्ये आम्ही रिदम पण त्या म्हणजे मेलडीला साजेसा असा वापरलेला आहे, कुठेही रिदम त्या मेलडीवर ओव्हरपॉवर होत नाही. आणि यातील दुसरा एक भाग होता की तो याच्यामध्ये शहनाई आणि फ्लूट यांचं सुद्धा कॉम्बिनेशन आम्ही वापरलेलं आहे. तर असं हे गाणं आज म्हणजे मी आज बऱ्याच ठिकाणी मला फोन येतात रसिकांचे की तुमचं गाणं अमुक या शाळेच्या गॅदरिंगमध्ये वाजतंय, तुमचं गाणं लावणी महोत्सवात वाजतंय, तुमचं गाणं मी ट्रकमध्ये ऐकलं, तुमचं गाणं रिक्षामध्ये ऐकलं. तर हे सगळं ऐकायला जो त्याचा म्हणजे ज्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे तो निर्माता आणि संगीतकार आणि सगळेच तंत्रज्ञ यातील गायक गायिका या सगळ्यांना खूप बरं वाटतं की आपलं गाणं हे आज इतक्या मोठ्या लेवलला वाजतंय. आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे गाणं आज परदेशात सुद्धा पॉप्युलर झालेलं आहे. तर आपल्या सर्व रसिकांचा असाच पाठिंबा, असंच प्रेम माझ्या कलाकृतींवर राहू दे, माझ्या गाण्यांच्यावर राहू दे. मी लवकरच अजून एका माझ्या लोकप्रिय गीताविषयी असाच एक व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे. आपलं प्रेम असंच राहू दे. आणि जाता जाता परत आपण हर्षित अभिराज हे चॅनेल सबस्क्राईब करा. आपले कॉमेंट्स, आपले लाईक्स मला मिळत आहेत. धन्यवाद.